500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे याचा सगळ्यात मोठा फटका बसतोय तो सर्वसामान्य लोकांना. हाच निर्णय सर्वसामान्य लोकांसाठी कितपत योग्यतेचा आहे किंवा या सगळ्या निर्णयांचा राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांवर कितपत परिणाम होईल याची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अजित अभ्यंकर सर. सर, सर्वात प्रथम तुमचं स्वागत. आणि सर, पहिलाच प्रश्न असा आहे की आपला देश हा लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे. या लोकशाहीत आपण सगळे निर्णय हे एकमेकांशी डिस्कस करून चर्चेने घेतले जातात. मग हा निर्णय घेण्याआधी चर्चा होणं अपेक्षित होतं का किंवा तशी चर्चा व्हायला हवी होती का? तर माझ्या मते सर्व निर्णयांची चर्चा व्हायला पाहिजे हे लोकशाहीचं तत्व किंवा सूत्र म्हणून योग्य आहे, ते मान्य आहे. परंतु हा जो निर्णय आहे, या निर्णयामध्ये आता आपण बोलतोय की 500 आणि 1000 नोटा रद्द करणं, म्हणजे रिप्लेस करणार आदर, आता तो रद्द त्या अर्थाने झालेले नाही त्या. असे निर्णय हे आधी चर्चा करून जर घेतले तर त्याचा उद्देशच विफल होईल. आणि तुम्ही जर आधी सांगितलं की अमुक एका दिवशी 500 आणि 1000 नोटा आम्ही चलनातून काढून घेणार आहोत, तर त्याचा परिणाम जो अपेक्षित आहे की ज्यांच्याकडे अशा नोटा साठवलेल्या असतील ते पकडले जावेत. एकतर त्यांना त्या नोटा फेकून द्याव्या लागतील किंवा त्यांना बँक अकाउंटमध्ये घालून त्याची जी काही कारवाई असेल त्याला सामोरं जावं लागेल अशी अपेक्षा आहे. पण आता जर तुम्ही तो आधी जाहीर केला, आधी चर्चा केली ना त्याची, आणि आधी जर तो जाहीर केला तर ते जे कोण लोक आहेत ते लोक ते टाकून देण्याचा प्रश्नच येत नाही ना. ते दुसरीकडे कुठेतरी काळ्याचे पांढरे करतील आधीच, आणि सगळा विषय संपून येणार, म्हणजे त्याचा हेतूच सफल होणार नाही. त्याच्यामुळे असे काही निर्णय असतात की जे तुम्हाला अचानक तत्क्षणीच घ्यावे लागतात जरी ते कितीही मोठे असले तरी. परंतु अशा प्रकारचे निर्णय घेतले जाऊ शकतात हे इतिहासामध्ये एकतर झालेलं आहे. आता त्याचा परिणाम झाला नाही झाला याच्या योग्य अयोग्यतेची चर्चा आपण नंतर करू. सर, हा निर्णय घेताना गुप्तता बाळगली कारण त्याच्यामुळे बरेचसे जे भ्रष्टाचारी लोक होते किंवा ज्यांच्याकडे काळा पैसा आहे असे लोक समोर यावेत म्हणून गुप्तता बाळगली असं तुमचं म्हणणं आहे. पण आता आपण कुठेतरी बघतोय की या निर्णयामुळे सर्वसामान्य लोक रांगेत उभे आहेत त्यांचे पैसे बदलून घेण्यासाठी. इथे कुठेही मोठे उद्योगपती, राजकारणी लोक राहुल गांधींव्यतिरिक्त सोडता आपल्याला इतर कोणतेही लोक रांगेत स्वतःचा पैसा बदलून घेण्यासाठी उभे असलेले दिसत नाही. तिथे सर्वसामान्यच लोक आहेत. तर याबद्दल काय सांगाल? असं ही गोष्ट खरी आहे की कुठलंही जर एखादं मोठं असं ऑपरेशन केलं तर एखादं जहाज, समजा तुम्ही या जहाजाचे लोक त्या जहाजात टाकले, तर जे सगळ्यात फ्रिंजवरचे जे असतात, सगळ्यात काठावरचे जे असतात, ते त्याच्यात सगळ्यात जास्त सफर होतात कारण त्यांना सुटकेचा कुठला मार्ग नसतो. त्यामुळे हे स्वाभाविक आहे, ते सर्वसामान्य माणसं अशा प्रकारच्या एका मोठ्या बदलामध्ये ते सगळ्यात जास्त सफर होत आहेत, त्यांचे अपरंपार हाल होत आहेत, ही अगदी वस्तुस्थिती आहे. माझ्या मते काही प्रशासकीय योजना, उपाययोजना जर केल्या असता तर या निर्णयाची गुप्तता कायम राखून सुद्धा त्यातल्या बऱ्याच गोष्टी कमी करता आल्या असत्या असं मला निश्चित वाटतं. पूर्ण टाळता आल्या नसत्या कारण संपूर्ण चेंज ओव्हर करायचा आहे. 86% चलन देशातलं पूर्ण बदलायचं म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी घर्षण ज्याला आपण म्हणतो हे अपरिहार्यच आहे, गैरसोय अपरिहार्य आहे. सर, सरकारी यंत्रणेमध्ये आपण पाहतो की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात असो, मग तो कोणतंही सरकार असो, कोणत्याही पक्षाचा असो, यामध्ये मोठमोठे भ्रष्टाचार समोर किस येतात. हे भ्रष्टाचार समोर आल्यानंतर त्याच्यातून जो पैसा समोर येतो तो आजपर्यंत त्या पैशाचं काय झाले आणि तो कुठे गेला याबद्दल सर्वसामान्य लोकांना काहीच माहिती नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? हे बघा, भ्रष्टाचाराचा जो पैसा असतो तो पैसा त्यांनी भ्रष्टाचार करणं म्हणजे कसा होतो, भ्रष्टाचार होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर सरकारी जो पैसा खर्च होणार असतो त्यातला एक हिस्सा, म्हणजे जो खर्च झालेला आहे, सरकारने एखादं बिल काढलं अमुक एका शहराच्या नावाने, तर त्याच्या बदल्यामध्ये एक त्याची टक्केवारी ही आधीच कुठल्या तरी राजकीय पुढाऱ्याला किंवा नोकरशाला ही प्राप्त झालेली असते, आधी किंवा नंतर कशी असेल, किंवा त्याच्या बदल्यात कुठल्या तरी ते कॉन्ट्रॅक्ट किंवा ते मंजूर करण्याच्या बदल्यामध्ये त्याला काहीतरी बेनिफिट मोठ्या प्रमाणात मिळालेला असतो. आता तो जो पैसा आहे तो त्यांनी रोख स्वरूपात काय साठवलेला नसतो, तो अनेक प्रकारे साठवला जाऊ शकतो किंवा त्याचा खर्च व्यय केला जाऊ शकतो, गुंतवला जाऊ शकतो. साधारणतः असं आपण म्हणू शकतो, हे काही नेसेसरी नाही, की रोख स्वरूपामध्ये हा पैसा अगदी सामान्य पातळीचा, म्हणजे इथं पोलीस किंवा एका विशिष्ट पातळीचे अधिकारी इथपर्यंतच हे घेतात. त्याच्यावरचा जो पैसा असतो तो पैसा जो अतिशय मोठ्या प्रमाणात असतो
तो वेगळ्या रूपात घेतला जातो. म्हणजे आता उदाहरणार्थ कुठे एखादा बंगला कोणीतरी कोणाच्या नावावर करून देतं, त्याच्यासाठीच एक बनावट कागदपत्र केलं जातं, किंवा एखादी जमीन कोणीतरी कोणाच्या नावावर करून देतं, किंवा अगदी चक्क परदेशामध्ये मी जर एखादं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं असेल अशा प्रकारे, किंवा मंजुरी काहीतरी दिली असेल, तर माझ्या नावावर एखादं मोठं डिपॉझिट परदेशामध्ये परस्पर ती कंपनी किंवा ते जो कोण त्याचा बेनिफिशियरी असेल तो माझ्या नावावर टाकतो. अशा अनेक प्रकारे कुठेतरी कंपनीमध्ये एक मोठा शेअर माझ्या नावाने मला शेअर्स दिले जातात, की ज्याच्या ते शेअर्स विकून मला खूप मोठा फायदा होऊ शकतो. हा एक फार मोठा मार्ग आहे. आता यातले जे शेवटचे दोन मी सांगितले याचे कुठे फुटप्रिंट्स राहत नाहीत. म्हणजे शेअर माझ्या मालकीचे का झाले? आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर प्रमोद महाजनांच्याबद्दल अशा प्रकारे स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांना रिलायन्समधले शेअर्स, की ज्या शेअरची बाजार भावातली किंमत ही काढली असती तर समजा काय 100 झाली असती, म्हणजे मी काल्पनिक आकडा घेतोय, तर त्यांना ती 2 रुपयामध्ये ते शेअर समजा विकले. आता कुठल्या किमतीमध्ये कुठले शेअर विकावेत हा त्या कंपनीचा अधिकार आहे. त्यांनी समजा विकले तर तेच शेअर त्यांनी 2 काढले आणि 100 विकले, तर तुम्ही एका प्रकारे प्रत्येक शेअरमागे 98 रुपये त्या माणसाला त्याचा फायदा मिळून दिला. आता हे तत्वत ऑन पेपर कुठेही बेकायदेशीर नाही आहे, त्याच्यामध्ये कुठेही कॅश साठवली गेली असं काहीच झालेलं नाही. परंतु हा अतिशय आपण हाय लेवल भ्रष्टाचार म्हणतो हा अशा प्रकारचा असतो. परंतु लोअर लेवलचा जो आहे तो कॅश साठवली जाते, किंवा हे शिक्षण सम्राटवर जे लोक असतात त्यांच्याकडे लोक बॅगच्या बॅगा घेऊन जातात आणि त्यांच्याकडे पैसे देतात. तेव्हा हे जे पैसे आहेत ते पैसे कुठेतरी प्रॉपर्टीच्या रूपामध्ये, कुठेतरी शेअर्सच्या रूपामध्ये, कुठेतरी परदेशातल्या डिपॉझिटच्या रूपामध्ये, आणि काही वेळेला काही प्रमाणामध्ये ते कॅशच्या किंवा सोन्याच्या रूपामध्ये हे साठवले जातात किंवा दिले किंवा घेतले जातात. आता जेव्हा भ्रष्टाचार उघड होतो त्यावेळेला तो कोर्टात जाणं, ती प्रॉपर्टी जप्त होणं, ती खणून काढणं ही प्रक्रिया भारतामध्ये जवळजवळ होतच नाही असं म्हणलं तरी चालेल. सर, आत्ताचा जो निर्णय घेतलेला आहे 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा, तर तो निर्णय कुठेतरी राजकीय सूडबुद्धीने किंवा आत्ता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतला जातोय अशी खूप चर्चा आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आता तो निर्णय घेताना सरकारच्या मनामध्ये नेमकं काय होतं हे एक प्रकारचा चिंतनाचा किंवा थोडासा कल्पनेचा प्रश्न आहे. किंवा सरकारने तो तसा घेतला नसेलच असं काय मी प्रमाणपत्र सरकारला देऊ इच्छित नाही, परंतु तो तसाच घेतला असेल असं सुद्धा म्हणता येईल असं नाही. याचं कारण असं म्हणजे मी दोन्ही बाजूनी बोलतोय असं तुम्हाला वाटले, परंतु काय या सगळ्याच विषयामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस विधान करणं हे जो काही काळ गेल्याशिवाय करता येणार नाही. तेव्हा आपण असं म्हणू शकू की आता सरकारला याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अप्रियता पण प्राप्त होणार आहे, विशेषतः या भारतीय जनता पक्षाचा जो पाठिंबा देणारा वर्ग आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे नोटा मोठ्या प्रमाणात बाळगू शकेल अशा प्रकारचा जो मध्यम व्यापारी, कर बुडवणारे सगळे व्यापारी हे फार मोठ्या प्रमाणात भाजपचे पाठीराखे आहेत, किंबहुना तो त्यांचा प्रमुख पाठीचा कणा म्हणलं तरी चालेल, किंवा पाठीचा त्यांचा कणा नाही पण मतदार असू शकतो असा जो सेक्शन आहे तो म्हणजे रस्त्यावरचा सर्वसामान्य मनुष्य, ज्याला या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्या ATM समोर रांगा लावायला लागतात, पैसे मिळत नाहीत, मुलीचं लग्न अडले याचं झालं आहे अशा प्रकारे त्या. आणि उत्तरेमध्ये प्रमाण जास्त आहे हे लक्षात घ्या, की जनरली असं म्हटलं जातं की मुंबई म्हणजे साधारण भारताचा पश्चिम भाग, दक्षिण पश्चिम भाग हा पैसे अर्न करतो आणि उत्तरेकडचा भाग जो विशेषतः दिल्ली हे पैसे खर्च करते आणि ते व्हाईटमध्ये खर्च करण्याचं प्रमाण कमी आहे, बाळगण्याचं पण प्रमाण कमी आहे. त्याच्यामुळे अनपॉप्युलॅरिटी जर मिळाली तर भाजपला त्या भागात जास्ती मिळेल आणि जिथं आता निवडणूक होणार आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी घेतलाय असं म्हणावं तर त्याला उलट्याही बाजू आहेत, पण त्याच्यासाठीच घेतलाय असं म्हणण्याला ती बाजू आहे. उदाहरणार्थ भाजपच्या पश्चिम बंगालच्या खात्यामध्ये 3 कोटी रुपये डिपॉझिट केलेल्याच एक आपल्याला पेन स्लिप प्राप्त झालेली आहे, तर त्याची चौकशी करायला पाहिजे खरी आहे का नाही. सरकारने सर हा घेतलेला निर्णय राजकीय पातळीवर किती योग्य आहे अयोग्य आहे याची चर्चा आपण पुढे जाऊन करूया, पण आत्ता 2017 पुणे महानगरपालिकेचे इलेक्शन लागलेले, तर या निर्णयाचा जो काही परिणाम आहे तो कॉर्पोरेशनच्या इलेक्शनवर कितपत होईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जर हा निर्णय ज्या उद्दिष्टाने घेतला असं जाहीर केलेलं आहे ते उद्दिष्ट जर पूर्णत्वाला नेण्यामध्ये यंत्रणा जर यशस्वी झाल्या, की ज्या होण्याची शक्यता मला 50-50% वाटते किंवा थोडी कमीच वाटते असं आपण म्हणूया, तो जर
म्हणजे उदाहरणार्थ ज्यांनी काळ्याचे पांढरे केले आहेत किंवा प्रयत्न केला आहे त्यांची मान जर ही यंत्रणा गेल्या येत्या महिन्या दोन महिन्यामध्ये जर पकडू शकली किंवा त्यांच्याविरुद्ध काही कारवाई सुरू करू शकली तर निश्चितपणे त्याचा चांगला म्हणजे निवडणूक प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने उपयोग होईल असं मला वाटतं. आता उदाहरणार्थ की या सरकारने जे करायला पाहिजे होतं की सराफांच्या घरावरती पोलीस आधीच पोहोचायला पाहिजे होते, इन्कम टॅक्सचं वॉच त्यांच्यावरती आधी एक आठवड्याच ठेवायला पाहिजे होता, निर्णयाची गुप्तता पाळून सुद्धा हे करता आलं असतं. कारण सराफांच्या दुकानावरती वॉच ठेवायला इन्कम टॅक्सचा केव्हाही अधिकार आहे, ते कधीही ठेवू शकतात. त्याच्यासाठी आपण निर्णय जाहीर करण्याची काहीच गरज नाही किंवा तो त्यांना सांगण्याची गरज नाही, इन्कम टॅक्सच्या लोकांनाही सांगण्याची गरज नाही. असे बरेच काही सांगता येईल, त्याचा तपशील मी नंतर बोलेन. परंतु असं काहीच न केल्यामुळे आणि याच्यानंतर इन्कम टॅक्सकडे सुद्धा जी यंत्रणा आहे त्याचा वापर किती प्रमाणात होतोय किंवा केला जाईल याच्याविषयी माझ्या मनात खूपच शंका आहे. त्या ते लक्षात घेता या निवडणुकांच्या मध्ये आपल्या मित्रांच्या आईवडिलांच्या जिवंत मेलेल्या कुठल्याही नातेवाईकांच्या किंवा जनधनमधल्या गरीब बिचाऱ्या लोकांच्या नावावरती पैसे टाकून आपले काळ्याचे पांढरे करून घेण्याचा प्रयत्न या राजकीय मंडळींकडून की जे भाजपचेही लोक आले ते करतील आणि त्याच्यामुळे या निवडणुकांवरती प्रत्यक्षात त्याचा विपरीत परिणाम म्हणजे इल्लिगल यूज ऑफ कॅश अशा अर्थाने होणार नाही असं म्हणण्याकडेच माझा कल राहील. सर, या निर्णयामुळे कुठेतरी चान्सेस 50-50 असे आहेत की कुठेतरी भाजप सरकार पुण्यात देखील सत्तेत येईल आणि कुठेतरी असंही बोललं जाते की सर्वसामान्य लोकांसमोर हे जे काल्पनिक जग निर्माण केले की काही दिवसात परिस्थिती पूर्ववत होईल, जर ती परिस्थिती पूर्ववत नाही झाली तर भाजप पक्षाला राज्य असेल केंद्र असेल किंवा पुण्यात असेल तर उतरती कळा लागेल का, काय वाटतं? मला असं वाटतं की लोकांनी या निर्णयातला जो काही त्रास आहे हा त्रास एका सदिच्छेवरती विश्वास ठेवून स्वीकारलेला आहे. एवढा प्रचंड त्रास होतोय परंतु याच्यामधून अंतिमतः हे भ्रष्टाचारी किंवा विशेषतः काळ्या पैशाविरुद्धात काहीतरी परिणामकारक कारवाई व्हायला सुरुवात झालेली आहे यासाठी आपण हा त्रास सहन केला पाहिजे. अशी लोकांची जशी एखाद्या युद्धाच्या वेळेला असते की ठीक आहे आम्हाला त्रास होतोय परंतु शत्रूविरुद्ध जर काहीतरी चांगलं होत असेल देशाचं तर आम्ही तो सहन करू, ह्या लोकांच्या सद्भावनेने लोक त्रास सहन करतायत. परंतु या त्रासापेक्षा च्या तुलनेमध्ये जर याच्यामध्ये उंदीरसुद्धा निघणार नाही अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मात्र भाजपची पूर्ण विश्वासार्हता रसा तळाला जाईल. कारण त्रास तर झालाच, म्हणजे सापही मेला नाही, काठीही तुटली आणि नुसती तुटली नाही आमच्या डोक्यात बसून तुटली आणि साप मात्र आमच्या पायात अजून फिरतोच आहे अशी परिस्थिती निर्माण होईल आणि त्याला जबाबदार भाजपा म्हणून निश्चित त्यांना त्याचा हिशेब द्यावा लागेल. सर, पुणे महानगरपालिकेच्या राजकीय पार्श्वभूमीवर आपण बोलणार आहोत. जी आहे सत्ता आता ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे खरं तर, पण त्या सत्तेत सत्ताधारी कोण विरोधक कोण हे काहीच कळायला मार्ग नाही आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल तर ते पक्षांतर्गत राजकारण त्यांचं चालू आहे, मनसेचा त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध होतो, कधी शिवसेनेचा त्याला पाठिंबा असतो तर कधी विरोध होतो, तर असे बरेच निर्णय घडतात. तर या महापालिकेच्या राजकारणात कोणता पक्ष यावेळी वरचढ राहील काही वाटतं का? मला असं वाटतं की पक्षव्यवस्था जी आहे ही एकंदर या कमिशन आणि पॅकेटच्या राजकारणामध्ये ही अत्यंत इरेलेव्हंट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारची होत चाललेली आहे. पण शेवटी स्थायी समितीत बसल्यानंतर किंवा वेगवेगळ्या समित्यांमध्ये बसल्यानंतर शेवटी पाकिटं सगळ्यांना सारखीच जातात आणि ती जातात का जात नाही याच्याविषयी चर्चा करण्याचा प्रश्न नाही, ती जातातच आणि ती नाकारणारे नगरसेवक अजून जन्माला यायचेच. त्याच्यामुळे ही पाकिटं जी जातात स्थायी समितीमध्ये ती ज्या नगरसेवकांना जातात अर्थातच ते विविध पक्षांचे असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आतून एक अंडरस्टँडिंग असते. सुरेश कलमाडींच्या वेळेला आपण पूर्णपणे पाहिलेलं आहे. आता अजित पवार आणि सुरेश कलमाडी या दोघा जे खासदार किंवा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात त्यांना पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये एवढी रुची का असावी याचं कारण या सगळ्या पॅकेट संस्कृतीमध्ये आहे. आणि ती पॅकेट संस्कृतीचं जे पॅकेट स्थायी समितीत येतं त्याच्यापेक्षा बरंच मोठं पॅकेट हे वरती गेलेलं असणार याच्याशिवाय काही यांची राजकारण एवढी मोठी झालेली नाही. त्यामुळे हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की आता चार प्रभागांची एकत्र निवडणूक करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो माझ्या मते बहुधा हे म्हणजे एका प्रभागाची 1-to-1 अशा प्रकारची निवडणूक झाली तर सगळंच बंडखोरी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढेल. त्यामुळे आता
हे चार प्रभाग एकत्र करून संपूर्ण पार्टीलेस म्हणजे पार्टीलेस म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणत नाही मी आयडियोलॉजीलेस किंवा प्रिन्सिपललेस अशा प्रकारची निवडणूक उभी करण्यासाठी सरकारने एक अतिशय व्यवस्थित अशी पार्श्वभूमी चौकट तयार केली आहे. सर आता पॅकेज संस्कृतीचा उल्लेख तुम्ही केलात आणि हा निर्णय देखील याचमुळे घेण्यात आला की ही संस्कृती कुठेतरी नाहीशी व्हावी आणि जो काळा पैसा आहे तो समोर यावा. पण बऱ्याचदा आपण बघतो अमेरिकेसारख्या देशाचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या देशाचं चलन अतिशय लहान आहे, त्याच्यामुळे तिथे कुठेतरी घोटाळे व्हायचं प्रमाण खूप कमी आहे आपल्या देशाच्या तुलनेत. पण आता जी आपण 500 आणि 1000 रुपयाची नोट बंद केलेली आणि त्याच्या जागी 2000 रुपयाची नोट ही चलनात येणार आहे म्हणजे कुठेतरी चलन वाढलंय, मग याचाच अर्थ कुठेतरी भ्रष्टाचार देखील वाढायला मदत होणार आहे या निर्णयामुळे असं वाटतंय का? सर्वसाधारणतः तुमच्या मताशी मी सहमत आहे पण तो केवळ तेवढ्याच अर्थाने नाही की हा जो निर्णय घेतला आहे त्याच्यामध्ये रोख स्वरूपामध्ये होणारे व्यवहार हे कमी व्हावेत एक उद्देश, आणि अधिक बँकेमधनं झाले की साहजिकच काळा पैसा निर्माण करणे, पैसा म्हणजे काळं उत्पन्न, लक्षात घ्या काळं उत्पन्न निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आळा बसतो कारण सगळीकडे बँकेमध्ये तुमचे फुटप्रिंट्स राहतात. आणि दुसरं म्हणजे ज्यांच्याकडे अशा काही नोटा साठवलेल्या असतीलच तर त्या बाहेर याव्यात किंवा निदान त्या जिथे तिथे जिरून त्यांचं नुकसान तरी व्हावं कमीत कमी, जे ते बँकेपर्यंत याचं धाडसच करू नयेत. आता यापैकी प्रत्येक उद्दिष्ट समजा काही प्रमाणात यशस्वी झालं असं आपण गृहीत धरू, ते 100% होईल असं सध्याच्या यंत्रणेच्या हालचालीवरनं मला वाटत नाही, परंतु ते आपण गृहीत धरू तसं होईल म्हणून. तसं जरी झालं तरी 2000 रुपयाची नोट आणून त्यांनी कॅशमध्येच व्यवहार करायला दुप्पट उत्तेजन दिलेलं आहे आणि अतिशय चिंताजनक बाब आहे आणि या सरकारच्या उद्दिष्टाबद्दल एक शंका म्हणजे प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावं अशा प्रकारची याच्यातून परिस्थिती दिसते. तेव्हा याच्यातून भ्रष्टाचाराला उत्तेजन मिळेल म्हणण्यापेक्षा जास्त वाव निर्माण होईल, विशेषतः कॅश व्यवहाराला जास्त वाव निर्माण होईल असं म्हणणं जास्त योग्य ठरेल असं म्हणत आहे. पण मात्र त्याच वेळेला मी एक सांगतो, अशा प्रकारे सरकार निर्णय काही घेऊ शकतं आणि आपल्याला अचानकपणे आपले पैसे अडचणी देऊ शकतात असा सुद्धा एक भीतीचा संदेश या लोकांमध्ये जाण्याचा एक चांगला परिणाम काही झालं तरी लोकांवरती झालेला आहे त्याची सुद्धा सकारात्मक नोंद इथं घेतल्याशिवाय मी राहणार. सर थोड्याच दिवसात आपल्याला कळणार आहे की या निर्णयाचे पडसाद काय उमटणार आहे. जर चांगले उमटले तर सत्ताधारी जे पक्ष आहे ते असं म्हणतील की हा निर्णय आमच्या पंतप्रधानांचा होता, आमच्या पक्षाचा होता. पण राजकारण हे कोणाचंच नसतं, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. या निर्णयाचे जर वाईट पडसाद उमटले जे उमटू नयेत तर अशा वेळी जे सत्ताधारी पक्षातले भाजपचेच लोक आहेत ते पंतप्रधानांवर टीका करतील का? काय वाटतं आपल्याच पक्षावर? मला वाटतं भाजप हा तेवढा संधी साधूंचा पक्ष आहे जेवढा काँग्रेस आहे, त्याच्यामुळे भाजपमध्ये जर त्यांनी असं कॅल्क्युलेशन केलं की मोदींची प्रतिमा ही अजूनही कुठेतरी एक्सप्लॉइट करण्यासारखी परिस्थिती आहे तर ते तसं करणार नाहीत. परंतु जर त्यांना मोदींची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवरती कुठेतरी ब्लर झालेली आहे याच्यामुळे, कारण उद्दिष्टही सफल समजा झालं नाही आणि त्रासही झाला, तर त्याच्यामुळे कदाचित जसं जहाज जरासं हलतंय किंवा बुडतंय असं वाटलं की पटापटा उंदीर पळतात, तसे भाजपमधले हे जी मंडळी आहेत संधी साधू आणि जी पुष्कळच तशी आहेत ती अशा प्रकारचा प्रयत्न नक्की करतील याच्याबद्दल काही शंका नाही. म्हणजे इतक्या लवकर करतील का? कारण त्याचा रिप्लेस करण्यासाठी तो पर्यायी काही यंत्रणा किंवा पक्ष किंवा चळवळी पाहिजेत त्या काही तेवढ्या स्ट्रॉंग आपल्याला दिसत नाही आणि त्याच्यामुळे कदाचित नकार असला तरी साकारण्यासाठी पॉझिटिव्ह फारसं नाही आहे, त्याच्यामुळे ती प्रक्रिया कदाचित एवढी गतिमान लगेच होईल अशी शक्यता कमी. पण हे सगळं थोडं स्पेक्युलेटिव्ह विषय आहे असं मला वाटतं. आता समजा भाजप शिवसेना आहे, काँग्रेस राष्ट्रवादी आहे, यांचं कुठेतरी एकमेकांशी साटलोट आहे असं आपण म्हणतो, पण हा जर परिणाम चांगला झाला तर याचा परिणाम राजकीय संबंधांवर कसा होईल? शिवसेना भाजप सोबत जाईल का? किंवा जर वाईट झाला तर हे पक्ष एकमेकांशी साथ सोडून स्वतःचं वेगळं काही निर्माण करून भाजपला एकटं पाडतील का असं मला म्हणायचं. मला असं वाटतं की शिवसेनेची परिस्थिती अशी आहे की सोडलं तर पळतं आणि धरलं तर चावतं अशी परिस्थिती. शिवसेना याला नेमकं कळतच नाही आपण कोण आहोत, हा त्यांचं भयंकर मोठी समस्या निर्माण झालेली आहे की आपण प्रादेशिक पक्ष आहोत
की आपण हिंदुत्ववादी जातीयवादी पक्ष म्हणूनच काम करायचं आहे की जो भाजप काही प्रमाणात करतो आपल्या सोयीप्रमाणे तसंच आपल्याला करायचं आहे, आपण एक फॅसिस्ट पद्धतीनंच काम करून लोकांवरती दहशत निर्माण करायची आहे का आपण डेमोक्रॅटिकली लोकांना जागा करायचं आहे, त्यांचं टोटल कन्फ्युजन आहे. मला असं वाटतं की शिवसेनेची स्वतःची सुद्धा या निर्णयामुळे बरीच गैरसोय होण्याची शक्यता आहे. म्हणजे कारण ह्या नोटा वगैरे सगळ्या अडचणीत आल्या तर त्यांचाही स्वतः निवडणुकीचे प्रश्न निर्माण उभे राहू शकतात, शक्यता आहे. त्यामुळे त्या विचारात घेता भाजपची त्या प्रमाणात तेवढी होणार नाही, कारण त्यांच्याकडे मध्यम वर्गाचा सुसंघटित आधार त्यांना आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये या येत्या काळामध्ये अधिक त्यांच्यामध्ये अंतर पडेल अशी मला शक्यता वाटते. विशेषतः त्याचे जर चांगले परिणाम झाले तर ती जास्तच पडेल असं मला वाटतं, हे शक्यता वाटते. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या ज्या भ्रष्टाचारी नेत्यांच्या बद्दल एक तर आता आतमध्ये आहेत, दुसरे पाईपलाईनमध्ये आहेत, आता तिसरे काँग्रेसचे जे एक माजी मुख्य म्हणजे ते आता काँग्रेसमध्ये गेले अशा माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जे काही होण्याची शक्यता आहे ते लक्षात घेता त्या मुद्द्यावरती एकत्र यायचं का तुमचे अधिक जास्त भ्रष्ट आहेत आणि आमचे अधिक भ्रष्ट आहेत या मुद्द्यावरती एक म्हणजे वेगळंच राहायचं याच्यावरती ते ठरेल. पण माझ्या मते राष्ट्रवादीला त्याचा थोडासा जास्त मोठा चटका लागणार असल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामध्ये सुद्धा काहीतरी अंतर निर्माण होईल आणि त्याच्यामधून एक टोटल रिअलाइनमेंट अशी काहीतरी नव्यानेच काहीतरी घडवण्याचा असा कदाचित भाजपच्या विरोधातला वेगळा एक प्रयत्न स्वतंत्र पद्धतीचा होण्याची शक्यता मला वाटते. सर, मुलाखतीच्या अगदी मला शेवटच्या टप्प्यात तुम्हाला असं विचारायचं की एक राजकीय विश्लेषक म्हणून हा जो सरकारने निर्णय घेतलेला आहे तर हा कितपत योग्य आहे आणि अयोग्य आहे याबद्दल काय सांगा? थोडीशी मांडणी अशी विस्ताराने करतो की काळ्या पैशाविरुद्ध आणि बनावट नोटांच्या विरुद्ध मुख्यतः आणि बनावट नोटांचा दहशतवादासाठी होणारा वापर किंवा बनावट नोटा हाच एक दहशतवादी हल्ला अशा अर्थानं त्याचा होणारा उपयोग याच्या विरोधामध्ये ही कारवाई आहे असं सरकारने जाहीर केलं आहे. ही तिन्ही कारणं खरी आहेत असं मला वाटतं. म्हणजे खरी आहे त्याचा अर्थ हे समस्या म्हणून या खऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या विरोधामध्ये कठोर उपाययोजना केली पाहिजे, अतिशय अग्रक्रमाने केली पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि या प्रत्येकासाठी काही प्रमाणात जरी या निर्णयामुळे मदत होणार असली तरीसुद्धा जी काही किंमत आपण देतोय ती किंमत देऊन त्याविरोधात कारवाई झाली पाहिजे याही मताचा मी आहे. परंतु हे झालं निर्णय जो कागदावरती आहे जो जाहीर झालेला आहे आणि जे व्हायला पाहिजे याची तुलना करता या निर्णयाचं ऑन पेपर तत्वतः स्वागत केलं पाहिजे. परंतु याच्यामध्ये जे क्लेम्स आहेत की याच्यामधून ब्लॅक मनीचा प्रश्न हा जवळजवळ निकालात निघेल, भ्रष्टाचाराचा प्रश्न निकालात निघेल आणि मोदी भक्त या नावाने जे काही मोठी समुदाय या देशात वावरतो त्यांचे जे काही दावे आहेत हे दावे हे एक तर तत्वतःच मुळात खोल आहेत. म्हणजे कारण काळा पैसा हा शब्दच मुळात चुकीचा आहे. काळं उत्पन्न हा शब्द आपण वापरला पाहिजे. काळा पैसा म्हणजे त्याचा खरा अर्थ कर न भरलेलं आणि उघड न केलेलं उत्पन्न, याचा अर्थ काळं उत्पन्न म्हणजेच काळा पैसा. तर काळं उत्पन्न हे काय माझ्या हातात कायम राहिलं असं नाही, ते मी हॉटेलमध्ये जाऊन खर्चही केलं तरी ते उत्पन्न काळंच राहतं. मी उद्या ते सोनं घेऊन साठवून ठेवलं तरी ते काळं उत्पन्न काळंच राहतं आणि नोटा जरी खिशात मी ठेवून दिला तशाच तरी तो त्याला आपण मग नेहमीच्या अर्थाने काळा पैसा म्हणजे आपल्याला तेवढंच फक्त वाटतं. सरकारने हा भ्रम करू नये की काळा पैसा म्हणजे मी उद्या फ्लॅट घेऊ शकतो, रिअल इस्टेट करू शकतो किंवा उद्या परदेशामध्ये वेगळ्या मार्गाने हवाला किंवा या पद्धतीनं पाठवू शकतो किंवा कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बनावट नावाने अगदी कायदेशीर दिसेल अशा पद्धतीनं गुंतवून ठेवू शकतो. असे अनेक त्याचे त्याला पाय जे त्याचे आहेत ते अनेक पद्धतीनं फुटू शकतात. काळ्या उत्पन्नावरची एक समग्र कारवाई अशी जर सरकार करणार असेल तर त्यातलं एक पाऊल निश्चित हे आहे आणि म्हणून त्याचं मी स्वागत करतो अजूनही की रोख स्वरूपामध्ये जेवढी काही देशामध्ये कोणाकडे असे पैसे असतील तर ते जप्त होणं हा एक खूप मोठा आघात अशा या यंत्रणेवरती होऊ शकतो जरी तो एकमेव नसला तरी. म्हणून याचं मी तत्वतः स्वागत याच कारणाने करतो. त्यामुळे हा निर्णय घेणं मुळात चुकीचं नाही आहे, निर्णयाची अंमलबजावणी कशी करतो याच्यावरती ते खूपच अवलंबून आहे. तर याबरोबर सरकारने या इतर सगळ्या गोष्टींवरती जर कारवाई सुरू केली
तर ते योग्य ठरेल आणि याही मर्यादित परिप्रेक्ष्यामध्ये सुद्धा म्हणजे काळ्या नोटा या अर्थाने सुद्धा जर त्याने असं केलं असतं की हे पैसे लोक ज्यांच्याकडे आहेत ना काळ्या नोटा ते काय करतील ते जातील सराफांकडे सराफांकडे तुमचे इन्कम टॅक्सचे ऑफिसर पंतप्रधान भाषणाला गेले की त्याच्या आधीच पोचलेले पाहिजे की कोण कोण येतात तिथं प्रत्येक गिरायकाचे आम्ही स्वतः चेक करतो आणि तुमचे सगळे बुक्स ऑफ अकाउंट्स आत्ताच्या आत्ता सीज आत्ता तुमचे त्यांना सांगायचं की 30 सप्टेंबरला तुमचे बुक्स ऑफ अकाउंट काय एक तारीख ठरवायची 1 नोव्हेंबरला तुमचे बुक्स ऑफ अकाउंट जे आहेत ते आमच्याकडे सादर करा असा आदेश काढायचा 1 महिना आधी कारण काही द्यायचं नाही फक्त असा आदेश काढायचा की 1 नोव्हेंबरला तुमचे स्टॉक आणि सेल्स आणि ॲडव्हान्सेस आणि कॅश हे सगळे आमच्याकडे सबमिट करायचे आणि ते सीज आता संपला विषय आणि पुढचे 8 दिवस आमचे अधिकारी रोज येऊन चेक करणार तुमच्याकडे काय चाललंय ते आणि 8 नोव्हेंबरला अचानकपणे हा निर्णय जाहीर केला की तुमचे अधिकारी तिथे आधीच असतील कोणीही बदमाश हा काळे पैसे असलेला तिथं सोनं खरेदी करायला जाऊ शकणार नाही एक आणि याचे अजून तपशील बरेच सांगता येतील 2 हवालाच्या बाबतीत तेच आहे असे ट्रान्सफर करणारे जे एजंट्स आहेत ते किंवा अशा प्रकारे इन्कम टॅक्सकडे खूप मोठा इंटेलिजन्स असतो असे मोठे खूप सस्पेक्टेड बँक अकाउंट्स असतात त्यांच्याकडे जिथे असे मोठे म्हणजे जे KYC नीट झालेलं नसतो आयडेंटिफिकेशन नीट नसतं आणि मोठ्या रकमा असतात असे ऑलरेडी इन्कम टॅक्सकडे याचा इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो असा सर्व्हेलन्स खूप मोठ्या प्रमाणात असतो ते डेटा आधीच काढून घ्यायचा आणि असे प्रकारचे अकाउंट्समधून काय पुढे होते हे खूप काम असं होमवर्क करता आलं असतं मेंटेनिंग द सिक्रेसी मी पुन्हा सांगतो की सिक्रेसी न तोडता हे करता आलं असतं केलेलं नाही आहे आणि याच्या पुढेही ते अजूनही करता येईल परंतु इन्कम टॅक्स खात्याच्या माझ्या माहितीप्रमाणे सकारात्मक माहिती आहे माझी मी पूर्ण माहिती घेऊन बोलतो आहे इन्कम टॅक्स खात्याला हा निर्णय TV वरती बघूनच कळला निर्णय TV वरती बघून कळला इथपर्यंत मला मान्य आहे त्याची काही पूर्वतयारी केलेली नव्हती हे अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आणि याच्या पुढेसुद्धा ती फार मोठी काही यंत्रणा माझी अशी मागणी आहे जेव्हा स्पष्ट सांगतो संपूर्ण इन्कम टॅक्सचा प्रत्येक माणूस शिपायापासून ते इन्कम टॅक्स चीफ कमिशनरपर्यंत या एकाच कामाला लावायचा की सर्व्हेलन्समध्ये तुमचे दिसणारे अकाउंट्स आणि कुठल्या अकाउंटमध्ये किती पैसे गेले जनधन अकाउंट्सपासून सगळ्या अकाउंट्समध्ये किती पैसे भरले कोणी भरले त्याचे बोलवते धनी कोण आहे त्याचा अतिशय सिरियस स्ट्रेस लावायला सुरुवात करायची आणि ते आजच सुरू करा आज असे जरी सुरू करा की याच्या पुढे भरले जाणारे पैसे त्याच्यामुळे थांबतील सर या निर्णयाबद्दल जितक्या तुम्हाला शंका आहे तितक्याच सर्वसामान्य लोकांना देखील शंका आहे सर्वसामान्य लोकांनी इथून पाठीमागचे जे सत्ताधारी पक्ष होते यांना कुठेतरी कंटाळून यांच्या भ्रष्टाचारांना कंटाळून नवीन पर्याय म्हणून भाजपला निवडून दिलं भाजप सरकार हे का असे जे काही निर्णय घेते जे आता कुठेतरी बोललं जाते सर्वसामान्यांच्या हिताचे पण आता जर ते निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे नसतील आणि जर त्याचा तोटा हा केवळ आणि केवळ सर्वसामान्य लोकांनाच होणार असेल तर आता मात्र जनतेने कोणत्या पक्षाचे दरवाजे ठुकायला हवेत असं तुम्हाला आता अगदी आता सरळच आहे याच्यामध्ये डावे पक्षच मला असे दिसतात की ज्यांनी काळ्या पैशाच्या बद्दल असेल किंवा एकंदरच सर्वसामान्य जनतेला देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा पुढे घेऊन जाऊ शकेल शेतीला असेल रोजगाराला असेल पुढे जाऊ शकेल अशा प्रकारचा एक पर्यायी कार्यक्रम ज्यांच्याकडे काही आहेत धोरणं ज्यांच्याकडे आहेत असे मला तरी आता डावे पक्षच दिसतात त्यांचे जे काही विशिष्ट मागण्या आहेत त्या मागण्या या सगळ्या परिस्थितीवरती मात करण्याशी सुसंगत आहेत आणि त्याचे मार्ग काय असतील त्या म्हणजे मागण्या म्हणजे किंवा मागण्या नाही त्या पूर्ण करण्यासाठीचे मार्ग काय असतील याच्याचबद्दलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही ठोस असं चिंतनसुद्धा त्यांच्याकडे दिसतं पण मला तरी आता ज्यांना कधीच या राष्ट्रीय पातळीवरती असं संधी देण्यात आलेली नाही आहे असं विचार करण्यात आलेला नाही ते डावे पक्षच दिसतात माझ्या मते जेवढाच त्या प्रकारच्या कार्यक्रमाला संधी देण्याशिवाय आता तरी कुठला पर्याय मला आता समोर दिसत नाही धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या इतक्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आणि तुमच्या दिलेल्या महत्त्वपूर्ण वेळेबद्दल